महापालिकेची सगळी कामे ओके मध्ये आहे असा भास महापालिकेकडून दाखवला जात असला तरी खरंच समद ओके आहे का हे दाखवणारा व्हिडिओज सगळं सांगून जातोय. सातपूर शहरात औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या आंबेडकर मैदान येथे असणाऱ्या जॉगिंग ट्रॅक तसेच मैदानावर तयार झालेले हे तळे सर्व सांगून जाते. गेल्या 4 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे या मैदानावर तळे तयार झाले. पाणी जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा निचरा होत नसल्याने गेल्या 4 दिवसांपासून मैदानावर पाणी साचून आहे. मात्र याकडे महापालिकेचे कोणतेही लक्ष नसून व्यायामप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. सातपूर शहरात एकमेव असलेले जॉगिंग ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली असल्याने व्यायाम करण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे येथे उभारण्यात आलेल्या एक ग्रीन जिम पाण्याखाली आहे तर दुसरीची दुरावस्था झाली आहे. नमस्कार, मी संजय चव्हाण, व्यायामप्रेमी, सातपूर गाव. आमच्या सातपूरमध्ये एक आम्हाला एक ग्राउंड लाभलेलं आहे इथं, आणि या ग्राउंडची परिस्थिती साहेब अशी आहे की तुम्ही बघा आता हे पाणीच पाणी. हे ग्राउंड आहे की तलाव आहे हे काही समजत नाही आहे, आणि खूप पाणी साचलेलं आहे इथं ग्राउंडवरती. इतके म्हणजे पाण्याचं आज तर पाणी आत्ता कमी झालं आहे, सकाळी जेव्हा आम्ही आलो तर पूर्ण हेसुद्धा ट्रॅकसुद्धा भरलेला होता पाण्याने. तर आमची अशी इच्छा आहे, आमची मागणी आहे नाशिक महानगरपालिकेकडं, सातपूर महानगरपालिकेकडं, की आम्हाला हे ग्राउंड जसं तुमचं गंगापूरचं आकाशवाणी टॉवरचं जे ग्राउंड आहे त्या परिस्थितीत किंवा त्या धर्तीवर आम्हाला हे ग्राउंड बनवून देणे, जेणेकरून इथं आम्ही निगा राखतो, जे झाडांची निगा ठेवतो आम्ही, त्यांना संगोपनाची निगा आम्हीच ठेवतो. तर ह्या वस्तू ज्या खराब झालेल्या आहे किंवा ग्राउंडची ही अवस्था आहे ही कॉर्पोरेशनने आम्हाला व्यवस्थित करून देणं ही आमची मागणी आहे कॉर्पोरेशनकडे. भरपूर वेळा तक्रारी दिल्या पण मग त्यांचं काय, त्यांना कामं खूप असतात त्यामुळं त्यांचं इकडं काही लक्ष नाही आहे. तर जसं गोल क्लब मैदान आणि गंगापूर रोडचं आकाशवाणी टॉवरचं जे ग्राउंड आहे ट्रॅक आहे आम्हाला त्या धर्तीवर हे करून द्यावं अशी आमची सातपूरवासियांची मागणी आहे. कारण आम्हाला एकमेव एवढंच एक ग्राउंड आहे की जे सातपूरच्या लोकांना इथं व्यायामासाठी, फिरण्यासाठी किंवा वॉकिंगसाठी इथं लोक येतात, भरपूर लोक असतात. तर तुम्ही तेवढं प्लीज तेवढं बघून हे एवढं करून द्यावं अशी आमच्या सातपूरच्या वतीने मी संजय चव्हाण नाशिक महानगर पालिकेकडे ही मागणी करतो. सातपूर शहरात नव्यानेच तयार झालेला हा तळा कुतूहलाचा विषय ठरलाय. वेध न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.